नमस्कार प्रसंग मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मनीषा कांदे कालपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये होत्या आणि काल त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. मनीषा कांदे यांचा ठाकरे गटामधून शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यामागे दोन तीन कारणं असू शकतात जे मला खटकतात. म्हणजेच अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये आहे. शिंदे गटामध्ये जाण्याचं कारण आहे ते म्हणजे सुषमा अंधारे आणि सुषमा अंधारेंच्या अवतीभोवती फिरणारे तीन चार कारणं आहेत. सुषमा अंधारे यांची शिवसेनेमध्ये वाढत चाललेली लोकप्रियता गेल्या अनेक वर्षांपासून या शिवसेनेमध्ये आहेत. मात्र सुषमा अंधारे कालच शिवसेनेमध्ये आल्या आणि सुषमा अंधारेंचा कशा प्रकारचा थाट महाराष्ट्रात चालू आहे ते त्यांनी उघड्या डोळ्यानं जवळून पाहिलं. आमदार असताना मनीषा कांदे यांना सुषमा अंधारेंच्या अगोदर बोलावं लागतं. खरं तर सुषमा अंधारे या उपनेते आहेत शिवसेनेच्या, त्यांना प्रोटोकॉलनुसार नंतर बोलला योग्य आहे किंवा मग नंतर त्यांना बोलावं लागेल. हा भाग वेगळा जरी असला तरी मनीषा कांदे यांना तो पटलेला नाही आहे. अनेक वेळा मनीषा कांदे यांची वागणूक जी आहे ते आपल्याला म्हणजे अशी ठळकपणे पाहायला मिळते की त्यांची कशा प्रकारे घालमेल होत होती. भंडाऱ्यामध्ये गौतम बुद्धांना अभिवादन करत असताना मनीषा कांदे यांना तिथं नको नको असं वाटत होतं. जबरदस्तीनं त्या खाली बसल्या, खाली तर बसायचंच नव्हतं, कट्टर हिंदुत्ववादी आणि म्हणून त्यांना गौतम बुद्धांच्या चरणी लीन व्हायचं नव्हतं. मात्र सुषमा अंधारेंच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं लागलं. त्या ठिकाणी प्रार्थनेला हात जोडण्याची सुद्धा तसदी त्या ठिकाणी मनीषा कांदे यांनी दाखवली नाही. फार त्यांना अपराध त्या ठिकाणी वाटत होता की मी गौतम बुद्धांसोबत हात कशी काय जोडू, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. मात्र तमाम जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध आहेत, ते कुठल्याही एखाद्या जाती धर्माचे नाही आहेत. तरी देखील मनीषा कांदे यांना तिथून असं उठून पळून जावं वाटत होतं. तुम्ही स्क्रीनवर चित्र पाहत असाल की कशा प्रकारे त्यांची घालमेल सुरू आहे. सगळे लोक त्या ठिकाणी हात जोडून जे आहे ते अभिवादन करतायत, प्रार्थना म्हणतात. मात्र मनीषा कांदे यांची घालमेल हात उचलतात, इकडे तिकडे बघतात, ते असे करतात. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांना नको नकसं झालं होतं. असे अनेक प्रसंग आहेत जे सुषमा अंधारेंमुळे त्यांना अडचणीत आणत होते. म्हणजे स्वतः वैयक्तिक अडचणीत आणत होते, त्यांच्या धर्माच्या चौकटी त्यांना इकडे जाऊ देत नव्हत्या. या सगळ्या गोष्टी आहेत. सुषमा अंधारेंची वाढत चालली लोकप्रियता, अनेक दिवसांपासून आपण काम करतो मात्र आपला जंग चढत चाललाय, गंज चढत चाललाय आपल्याला. मात्र सुषमा अंधारे ह्या खणखणीत नाणं शिवसेनेमध्ये वाचत आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संधी मिळते की नाही याची भीती मनीषा कांदे यांना होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्या शिवसेनेमध्ये सक्रिय आहेत. मात्र सुषमा अंधारे यांच्याबद्दल त्यांना फार तिटकारा होता असं म्हणणं बावगं ठरणार नाही. काल शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्यांनी स्पष्ट करून दाखवलं की आमच्या देवी देवतांबद्दल अशा प्रकारे बोलणं आणि असले लोक शिवसेनेचा चेहरा कसे काय असू शकतात, त्यांनी स्पष्ट दाखवलं. म्हणजे एक केवळ सकाळी उठून नुसती थुकरटवाडी बघण्यासाठी लोक चॅनल लावत नाही. सकाळी उठून आमच्या देवी देवतांचे अपमान करणारे, देवी बसली या विषयावरून खिल्ली उडवणारे असले लोक हिंदुत्वाचा शिवसेनेचा चेहरा कसे, शिवसेनेचा चेहरा कसा. मग ही बाळासाहेबांची शिवसेना आहे का? आणि ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी महाविकास आघाडी झाली, अनेक जुन्या जाणत्या शिवसैनिकांना ते आवडलेलं नव्हतं, परंतु पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणून तो स्वीकारला. सरकारही स्थापन झालं, परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर देखील ज्या पद्धतीने सरकार चालायला पाहिजे ते चाललं नाही. अर्थात विविध संकट, नैसर्गिक संकट पण आली ती आपण त्याच्याबद्दल बोलूया नकोत. तर ही सगळी घालमेल होती मनीषा कांदे यांची. मला वाटतं सगळ्यात प्रमुख कारण एकच असेल, ते म्हणजे सुषमा अंधारे या मनीषा कांदे यांची जागा घेणार होत्या म्हणूनच त्यांनी पक्ष सोडला. प्रेक्षक हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर तुमचं काय मत आहे आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.